ब्रेकफास्ट करूयात. इट्स लेट. इथे 10 वाजता बंद होतं ब्रेकफास्ट, पण 9:30 एंट्री बंद करतात, तर आम्ही आता जातो आहे. उशीर झाला आहे खूप ब्रेकफास्ट करायला, की मी लिफ्ट बोलवली आहे. 17 नंबर स्काय रेस्टॉरंट. आम्ही आता आलो आहे आमच्या ब्रेकफास्टसाठी. दिस इज रेस्टॉरंट ग्रिल टेबल स्काय बार. आपण आता आज जाऊयात आणि बघूयात काय काय आहे ब्रेकफास्टला. नाऊ वी आर गोइंग इनसाइड. ते बघा ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे. हे आहे ऑक्टोपस बॉल्स, मी नाही खात. दिस इज जॅपनीज सूप स्टॉक, हे पण मी नाही खात. वेगळे वेगळे सॉस आहेत, हे पण मी नाही खात. स्टार फ्राईड नूडल्स पण मी नाही खात. पण कॅप्सिकम अशी ऑक्टोपस हे पण नाही खात. हे आहे राईस डम्पलिंग रॅप्ड इन बांबू. इकडे पण सॉस आहेत, अवॅकाडो अँड बीन सलाड, हे मी नाही खात. फ्रेंच फ्राईज आहेत पण थंड झाल्यात, हे पण मी नाही खात. पम्पकिन सलाड सलाड नाही खात. हे फ्रूट्स खातो मी, हे माझे फेवरेट आहेत सगळे फ्रूट्स. हे पण खातो कधी कधी, ब्रेड तेल लावलेलं असतं, हे नाही खात. बॉईल एग खातो कधी कधी. कॉर्नफ्लेक्स खातो, कॉर्नफ्लेक्स फेवरेट आहेत माझे. आणि हे सलाड आहेत, हे मी खातो. हे आहे मी घेतलेला ब्रेकफास्ट. यामध्ये मी घेतलं एक ब्रेड, बटर, थोडे राईस, सलाड, कॉर्नफ्लेक्स, ऑरेंज ज्यूस, पाणी, ग्रेप ज्यूस आणि थोडासा ॲपल ज्यूस. खूप ऑप्शन आहे तिथे जेवणासाठी, पण मी फक्त हेच खातो. कारण बाकी याच्यामध्ये बीफ पोर्क असतं, ते मी नाही प्रेफर करत. किती छान व्ह्यू दिसतो आहे आमच्या हॉटेलवरून बाहेरचा होबे एरियाचा. हा एक खाली मोठा हायवे आहे, त्याच्या बाजूला जे दिसतं हे आहे कोबे स्टेशन. अंडरग्राउंड स्टेशन आहे, 2 फ्लोअर आहेत अंडरग्राउंड, वरती फक्त प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि मागे खूप सुंदर असा डोंगर दिसतो आहे. हे आहे कोबे सिटी. ही माझ्या हॉटेलची लॉबी आहे. इकडे एक छानसा पियानो दिसतो आहे आणि खूप मस्त असं एक मोठा फ्लावर अरेंजमेंट आहे मध्ये. इकडे आहे खाली कॅफे, आता बंद आहे, रात्री संध्याकाळी उघडतो. इकडे मागे
हॉटेलचं रिसेप्शन आहे. आपण आता जाऊयात बाहेर आणि मी तुम्हाला दाखवतो आमचा ऑफिसला जाण्याचा रस्ता कसा आहे आणि इथले सिग्नल्स लोक कसे सिग्नल फॉलो करतात. हॉटेलमधून आम्ही डायरेक्ट एका मॉलमध्ये बाहेर पडतो. हा आहे हार्बर सेंटर मॉल. दोन चार मोठे मोठे शॉपिंग शॉप्स आहेत इथे. हा हार्बर सेंटर मॉल आहे. इकडे एक खाली जॅपनीज रेस्टॉरंट आहे. ते मागे फॅमिली मार्ट दिसेल, 24 hours ओपन. फॅमिली मार्टमध्ये बऱ्याचशा वस्तू मिळू शकतात ज्या रेग्युलर लागतात, ग्रॉसरी आणि बाकीच्या लहान सहान गोष्टी. ते आम्ही आत्ता मॉलमधून बाहेर पडतो आहे आणि ऑफिसकडे चाललो आहे. इकडे पाहू शकता तुम्ही की सगळेजण ऑफिसला निघालेत. थोडं लेट झालं आज आम्हाला. इथे फुटपाथ खूप मोठे असतात लोकांना चालण्यासाठी. ज्या आकाराचा रस्ता आहे त्याच आकाराचे फुटपाथ असतात ज्यावर लोक सायकल चालवू शकतात, लहान मुलांच्या ट्रॉलीला घेऊन जाऊ शकतात आणि कोणी जॉगिंग करत असतं. खूप मोठी जागा आहे इथे बघा. बसण्यासाठी किती छान अरेंजमेंट केले. या जपानचा टॅक्सी दिसत आहे तुम्हाला. आणि आमच्या हॉटेलच्या बाहेरच एक मॉल आहे मोठा, UMI मॉल. ते मागे दिसेल तुम्हाला. आणि इकडे एक मॉल आहे, रोमेना मॉल. आणि हा मागे इकडे राजोबा आत्ताच येऊन बसलेत माझ्या बाजूला, दमलेत बहुतेक. टॅक्सी स्टँड आहे बाजूला. जपानमध्ये सकाळ खूप सुंदर असते, प्रसन्न वातावरण असतं, खूप फ्रेश क्रिस्पी एअर आहे इथे. तुम्हाला एखाद्या हिल स्टेशनला आल्यासारखं वाटेल, इतकी छान हवा असते. इथे बिलकुल प्रदूषण नाही आहे. रस्त्यावर तुम्ही पाहू शकता कुठे धूळ नाही आहे, स्वच्छ सुंदर रस्ते. आपण आता जाऊयात थोडं पुढे. डॅनियल येतो आहे तोपर्यंत जरा मी तुम्हाला पुढचा भाग दाखवतो. इकडे बघा एक झाडांना पाणी घालतो आहे. समोर तुम्ही पाहू शकता एक क्रॉसिंग आहे रोडचं. इकडे तुम्हाला प्रत्येक रोडमध्ये झेब्रा क्रॉसिंग आणि सिग्नल दिसतील. इकडे माणसं सिग्नल फॉलो करतात, खूप स्ट्रिक्टली फॉलो करतात सगळेजण. इवन ज्यांना रस्ता क्रॉस करायचा त्यांच्यासाठीसुद्धा सिग्नल आहे. तर तुम्ही बघू शकता की आपला रेड सिग्नल आहे, कोणी क्रॉस नाही करत आहे रोड. जेव्हा तो ग्रीन होईल तेव्हा सगळेजण जातील. गाड्या जरी नसल्या रोडवरती तरी इकडे लोक रोड क्रॉस करत नाहीत जोपर्यंत सिग्नल ग्रीन नाही होत. खूप डिसिप्लिन आहे इकडे लोकांमध्ये, प्रचंड डिसिप्लिन फॉलो करतात सगळेच जण. तर हा आहे आमच्या हॉटेलच्या समोरचा रोड. माझ्या मागे रोड दिसतो आहे तो जातो कोबे हार्बर लँडला. इकडे एक मोठं चिल्ड्रन म्युझियम आहे, अनापा म्युझियम आणि जॉईंट पेरिव्हिल आहे. आपण एक दिवस तो भाग पण. आता चाललो आहे आमच्या ऑफिसच्या दिशेने. डॅनियल आहे माझ्याबरोबर. डॅनियल,
डॅडी आला रेडी, आता चाललो आहे ऑफिसकडे. आज थोडं लेट झालं आहे त्यामुळे आम्ही खूप फटाफट फटाफट चाललो आहे, लवकर पोचायचं आहे. इकडे आम्हाला पंच नाही आहे, थोडं लेट गेलं 10 मिनटं तरी चालतं, पण आम्ही नाही लेट जात. आम्ही 9-9:30 पोचतो रोज ऑफिसला, कारण संध्याकाळी आम्ही खूप काम करतो. रोज 8-9 वाजेपर्यंत थांबून काम करतो. इकडे बघा किती एक मोठी बिल्डिंग आहे, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आहे. आणि हे बघा इकडे अशा सायकल्स खूप फेमस आहेत, कधी छान बायसिकल आहे. मागे एक छोटंसं कॅरियर आहे लहान मुलांसाठी, आणि एक लेडी आली, तिची सायकल आहे. इथे लेडीज आपल्या लहान मुलांना घेऊन अशा सायकलवर मागे बसून लहान मुलांना सीट बेल्ट लावतात, छोटंसं हेल्मेट घालतात आणि सायकलवरून खूप छान फिरतात. इकडे सायकल वापरतं म्हणजे कमीपणाचं लक्षण नाही आहे जसं आपल्याकडे आहे. इथे सगळेच जण सायकल वापरतात, गरीब श्रीमंत सगळेच जण सायकलवरून फिरतात छोट्या डिस्टन्ससाठी. खूप लांब जायचं असेल तरच हे लोक गाडी बाहेर काढतात, कारण इकडे गाडी पार्किंगसाठी खूप चार्ज. एक छोटंसं गार्डन आहे, संध्याकाळी आम्ही जेव्हा येतो तेव्हा इथे लहान मुलं खेळत असतात. संध्याकाळचं तुम्हाला दाखवेल मी. आणि इकडे या बाजूला एक स्कूल आहे, माहीत नाही स्कूलचं काय नाव आहे, बट इट्स अ एलिमेंटरी स्कूल. मी आता एक 5-7 मिनिटांमध्ये ऑफिसला पोहोचू. हे बघा हे स्कूल आहे, या स्कूलचं इथे ग्राउंड आणि ऑडिटोरियम आहे, आणि या बाजूला स्कूल आहे. मध्ये त्यांनी ब्रिजनी कनेक्ट केलं आहे ऑडिटोरियम आणि स्कूल. इकडे अजून एक जंक्शन आलं आहे, इथे लकीली आमचा सिग्नल ग्रीन आहे, तर आपण आधी क्रॉस करूयात. त्याआधी मी तुम्हाला जपानमधला नाला दाखवतो कसा आहे. इकडे जपानमधला एक नाला आहे आणि किती स्वच्छ पाणी आहे बघा या नाल्याचं, क्रिस्टल क्लिअर वॉटर. तुम्हाला त्याच्यातला तळ दिसू शकतो. हा यांचा सांडपाण्याचा नाला आहे जो पुढे जाऊन एका स्टेशनला मिळतो आणि तिथून समुद्रामध्ये जातो. स्वच्छ आहे खूप, मासे याच्यामध्ये नाही आहेत पण इकडच्या नाल्यांमध्ये मासे असतात. तर डॅनियल पुढे गेला आहे, माझा सिग्नल रेड झाला आहे, थांबलं थोडा वेळ. आता माझा ग्रीन झाला की आपण जाऊयात पुढे. जपानमधल्या ज्या लेडीज आहेत त्या खूप मेंटेन ठेवतात स्वतःला, खूप छान कॅरी करतात. सिग्नलच्या पलीकडे तुम्हाला दिसत असेल एक आई आहे, तिचं बाळ आहे, एक 5-6 महिन्याचं बाळ असेल. खूप सुंदर असं आहे ते बाळ आणि त्यापेक्षा सुंदर त्याची आई आहे, वाटतच नाही आहे ती आई आहे त्या बाळाची, कॉलेज गोईंग गर्ल वाटते कोणीतरी. ऑफिस आता आलंय, हे ऑफिस समोरच एक टॅक्सी स्टँड आहे. मी इथे कावासाकीमध्ये आहे, कावासाकीचं फोगे डिव्हिजन जिथे मोठे कंप्रेसर्स आणि टर्बाईन्स बनतात. ही बघा एक लेडी सायकलवरून आली ऑफिसला, उशीर झाला आहे तिला, खूप घाईघाई चालली आहे. आणि हे ऑफिसचं गेट आहे, इथून पुढे मोबाईल अलाउड नाही आहे. आपण आता बंद करूयात, बाय बाय.